हसली उषा आनंद भाऊ बद्दल सांगायचं म्हटलं तर आमचे वडील उत्कृष्ट तबला वादक आणि ते वाजवत असताना आनंद भाऊला शिकवायचे. याला म्हणतात दादरा, याला म्हणायचे पेरवा, ह्याला म्हणायचे दीपचंदी. हे शिकवत असताना वडील त्याला अक्षरशः जर चुकला एखादा ठेका तर अक्षरशः मारायचे. म्हणून मी काय केलं की मी माझं मी त्याची रेसच झाली का मग मी हळूच तबला काढायचो, मी वाजवत बसायचो. तर मला उजव्या हाताने माझे वडील वाजवायचे आणि त्याला उजव्या हातानेच तो तबला वाजवतो, पण मी डाव्या हाताने सुरुवात केली ती मला डाव्याच हाताने आणि मी चांगला वाजवायचो. तर त्यावेळेला माझ्या वडील अक्षरशः म्हणायचे झालं हे डावकुरं कसं वाजवते म्हणे, आणि झालं हे ह्याला शिकवतो आहे मी, तर अक्षरशः माझ्या समोर मारायचे वडील. पण त्या माराने आज त्या माराचा आनंद शिंदे फार मोठा झाला आहे. त्या वडिलांच्या त्या शिक्षणामध्ये गाण्यामध्ये गाणं असं पाहिजे, असं वाजवणं पाहिजे, असं नाही असं गायलं पाहिजे, म्हणजे वडिलांचं आम्हाला पहिल्यापासून आमचे गुरु म्हटलं तरी तेच आहे. त्यांच्यामुळं आम्ही गायक मोठ्या थराला आलो. आज आम्ही तबला वाजवू, तो माझा भाऊ ढोलक वाजवायचा, भाऊ पण तबला वाजवायचा, मी पेटी वाजवायचो. आमच्यापासून आमची मुलंही शिकतात, ती पिढी देखील चालू आहे आमची तिसरी पिढी. काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं, पण बाईच्या नादान सार लुगड्यात गमावलं, पण बाईच्या नादान सार लुगड्यात गमावलं. काय राव तू. तर अशा प्रकारची आमची त्यावेळेला भरपूर गाणी आली. डोकं उठलं म्हणून म्हटलं निवांत लोळायचं, असं मजेत लावून तेलं तुझ्या हातानं चोळायचं. माणसं याला चांगलंही म्हणायचे आणि असा की वेगळा वर्ग की जो म्हणायचं हे डबल मिनिंग आहे. पण मी सांगतो की आमचं गाणं कधीही डबल मिनिंग नसतं. त्या गाण्यांमध्ये पहिल्यांदाच आम्ही अगोदरच सांगून टाकतो डोकं उठलं म्हणून म्हटलं निवांत लोळायचं, असं मजेत लावून तेलं तुझ्या हातानं चोळायचं. पब्लिक फक्त पुढचं लक्षात ठेवते, पाठीमागचं डोकं विसरून जाते. मराठी भाषा आहे, वळवावी तशी वळते, पळवावी तशी फुटते. हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया. हिला भरलं न्यार पिस ही पाहिना रात दिस, हिला भरलं न्यार पिस ही पाहिना रात दिस. साडी सोडून इजारण येस, साडी सोडून इजारण येस, हिंड घेऊन मोकळे केस, हिंड घेऊन मोकळे केस. वार भरलया अंगात वार भरलया, वार भरलया अंगात वार भरलया. हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया, हाताला धरलया म्हणते लगीन ठरलया.